आपल्या स्कंद पुराणात कार्तिक महिन्याचे महत्व सांगण्यात आलेले आहे ज्याप्रमाणे वेदासारखे शास्त्र नाही गंगेसारखे तीर्थ नाही आणि सतयुगासारखे युग नाही त्याचप्रकारे कार्तिक महिन्यासारखा का महिना नाही तर चला जाणून घेऊया कार्तिक महिना इतका महत्वाचा का मानला जातो या महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व काय आणि त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये कोणकोणते उपाय आपल्याला करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये असे कोणतं झाड आहे त्याला जर आपण स्पर्श केला तर भगवान विष्णूंची भरभरून आपल्यावरती कृपा होईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत कार्तिक महिन्यात भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीवर सुख आणि कृपेचा वर्षाव करतात अशी धार्मिक धारणा आहे यासोबतच महालक्ष्मी देखील या महिन्यात पृथ्वीवरती येते आणि भक्तांना अपारधनाचा आशीर्वाद देते हा महिना परोपकारासाठी ओळखला जातो तसेच सणांच्या दृष्टीने हा महिना विशेष मानला जातो तुळशीला विशेष महत्त्व आहे मात्र कार्तिक महिन्यात तुळशी पूजनेचे अनंत साधारण महत्त्व वाढत असतं तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या शालिग्रामाशी झाला होता धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्याने सर्व तीर्थयात्रा केल्यासारखे के पुण्य प्राप्त होते या दिवसात लोक दररोज तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावतात आणि तुळशी मातेची पूजा करतात या महिन्यात तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या भीतीपासून आणि दुःखापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं कार्तिक महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने पृथ्वीवरील सर्व तीर्थ केल्याचे पुण्य प्राप्त होत असते कार्तिक महिन्याला मोक्षाचे दार असे सुद्धा म्हणत असतात कार्तिक हा महिना सणांसाठी खूप प्रसिद्ध मानला जातो या आ, कार्तिक महिन्यामध्ये बघा भाऊबीज असते त्यानंतर पाडवा असतो त्यानंतर देवउठणे एकादशी असते आणि या देवउठणे एकादशीनंतर लग्न सराय चालू होते गृहप्रवेश इत्यादी सर्व कार्य चालू होत असतात हिंदू पंचगणात वर्षाचे बारा महिने असतात प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे नाव आहेत असे म्हणतात की या महिन्यात भगवान शिवाच्या मुलाने कुमार कार्तिके त्याने तारकासूर नावाच्या राक्षसाचा अंत केला होता म्हणूनच या महिन्याला कार्तिक महिना असे नाव देण्यात आलेले होते कार्तिकेच्या विजय होण्याबद्दल देखील या महिन्याला कार्तिकीय असे म्हणत असतात कार्तिक महिना हा तपश्चार आणि व्रतांचा महिना आहे या महिन्यात देवाची भक्ती पूजा उपासना केल्याने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हा महिना भगवान विष्णूंचा आहे या महिन्याला मोक्षाचे दार देखील म्हणतात कारण या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना आणि पूजा नियमांच्या आणि भक्तिभावाने केल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होत असते या महिन्याच्या महानतेबद्दल नारद पुराणात आणि उल्लेख करण्यात आलेला आहे आहे हा महिना अध्यात्माकडे घेऊन जाणार महिन्यात भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व प्रकारच्या कौटुंबिक सुखाचा आनंद मिळत असतो याच महिन्यामध्ये फक्त वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यात येत असतं आणि त्यांची पूजा करण्यात येत असते तर इतका महत्वाचा हा महिना आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहे काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचा शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नकारात्मकता असे दोष असतात आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबून जात असते आणि कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश आणि अडचण येत असतात ज्यावेळेस या सर्व संकटांना या अडचणींना आपण कंटाळून जात असतो त्यावेळेस काय होतं की आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सोडून देत असतो तर त्यासाठीच या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला ह्या एका झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून भगवान विष्णूंची भरभरून कृपा ही आपल्यावरती होईल आणि आपल्या घरामध्ये कधीच सुख समृद्धी धन धान्य आयु आरोग्य याची कमतरता भासणार नाही घरामध्ये जो पैसा येतो तो तो, तो स्थिर अखंड राहील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करेल कारण माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर तुम्हाला काय करायचं आहे कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही ह्या दिवशी उपाय करू शकता पण जर तुम्ही एखाद्या पवित्र दिवशी उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदे होतील मग तुम्ही एकादशीला करू शकता चतुर्थीला करू शकता किंवा मग नवमीला करू शकता अष्टमीला करू शकता ह्या पवित्र तिथींना तुम्ही जर उपाय केले तर अजून चांगले याचे फायदे हे आपल्याला होतील तर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही दिवशी तुम्ही स्वच्छ आंघोळ करायचे आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करा आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या घरातली जी काही देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडावरती जायचं आहे कार्तिक महिन्यामध्ये मा भगवान विष्णू स्वतः आवळ्याच्या झाडावरती माता लक्ष्मीसोबत निवास करत असतात तर या आवळ्याच्या झाडावरती तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे जी हळद आपण आणलेली आहे तर ती हळद तिथे अर्पण करायची आहे आणि त्या हळदीवरती तुम्हाला जे आपण तांब्यावर पाणी आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर त्याच झाडाखाली बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठन करायचं आहे घरातील पैशांच्या अडचणी घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता संपवण्यासाठी कनकधारा स्तोत्र ही खूप प्रभावी स्वभाव आहे माता लक्ष्मीची तर तुम्हाला एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला विष्णू सहस्र पण आमचं पठण करायचं आहे या दोन सेवा कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही सेवा आपल्याला तिथे करायची आहे थोड्याशा सेवेला टाईम लागेल पण बघा आपल्या आजूबाजूला जी दैवी झाडं असतात ना तर त्यामध्ये साक्षात आपल्या ईश्वराचा निवास असतो त्यामुळे एखादा उपाय करत असताना थोडासा टाईम लागला तरीही चालेल पण उपाय हा भक्तीने आणि श्रद्धेने आपण करायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या आवळ्याच्या झाडाचे चा एक ते दोन पानं तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती एखाद स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे किंवा भगवान विष्णूंसमोर ठेवायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जो काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष हे जे काही त्रास आहे तर ते दूर कर माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे आणि त्याचबरोबर घरातील दारिद्र्य दूर कर अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे त्यानंतर ही पानं तुम्हाला एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये किंवा तुमचा जर एखादा छोटासा व्यापार व्यवसाय दुकान असेल तर तिथे तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे यामुळे कधीच आपल्या घराला किंवा आपल्या व्यापाराला नजर लागणार नाही घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहील प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल अखंड भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल भगवान विष्णू हे पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक आहेत त्यांची सेवा करणं आपलं हे प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे आता कार्तिक महिन्यामध्ये ते झोपेतनं जागे होत असतात आणि चातुर्मासाची सांगता होत असते त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता तुम्हाला खूप छान अनुभव खूप छान फायदा तुम्हाला या उपायाचा होईल एकादशीच्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा कोणत्याही दिवशी करा आपण ज्यावेळेस एखाद्या पवित्र दिवशी आपण करतो तर त्यावेळेस आपल्याला त्याचे अजून चांगले फायदे होत असतात आवळा नवमी म्हणजेच जी नवमी तिथी असते त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ